आणि आता एक मोठी बातमी आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार झाल्याची बातमी आहे. हिल लाईन पोलीस स्टेशनमध्येच हा गोळीबार त्यांनी केला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये गोळीबार झाला आहे. एक मोठी बातमी, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची ही बातमी आहे. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याची बातमी आहे. आपल्या सोबत आहे कल्याणचे आमचे प्रतिनिधी सुरेश काटे. सुरेश, काय बातमी आहे नेमकी? घटना घडलेली आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड आणि शिंदे गटाचे शिवसेना शहर प्रमुख माजी नगरसेवक महेश गायकवाड हे उल्हासनगरच्या हिल लाईन पोलीस स्टेशनमध्ये काही त्यांच्या दोघांच्या आपसात गेले अनेक वर्षापासून वादविवाद आहे आणि त्या वादानिमित्त गेल्याची माहिती मिळते. आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये हे दोघं बसले असता त्यांची आपसात बाचाबाची झाली, वाद झाला त्या ठिकाणी आणि त्यांनी सिनियर पीआयच्या समोरच महेश गायकवाड यांच्यावरती 4 राऊंड फायर केलेले आहेत आणि महेश गायकवाड यामध्ये जखमी झालेले आहेत. अगदी तणावाचं वातावरण आता सध्या उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलच्या बाहेर पाहायला मिळतंय. अत्यंत धक्कादायक ही घटना आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या दोघांचा आपसातला वाद आहे, राजकीय वाद आहे, त्यामुळे ही घटना घडल्याचं सध्या आपल्याला समजतं आहे. विजय सर, सुरेश, मला नेमकं सांग की आत्ता या क्षणी जे कल्याणचे शहर प्रमुख आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे महेश गायकवाड यांना कोणत्या रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या प्रकृतीविषयी काय माहिती मिळते? सर, ज्यावेळेस हिल लाईन पोलीस स्टेशनच्या सिनियर पीआय कॅबिनमध्ये फायरिंग झाल्याच्या नंतर महेश गायकवाड यांना उल्हासनगरमध्ये असलेल्या मीरा हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आलेलं आहे आणि त्यांची प्रकृती सध्या डॉक्टरनी चिंताजनक सांगितलेलं आहे. मात्र कारण की त्यांच्यावरती 4 राऊंड जे आहेत ते आमदार गणपत गायकवाड यांनी फायर केलेले आहेत, त्यामुळे आता सध्या उल्हासनगरच्या मीरा हॉस्पिटलमध्ये महेश गायकवाड जे आहेत त्यांना भरती करण्यात आलेला आहे आणि अत्यंत त्यांचे कार्यकर्ते हॉस्पिटलच्या बाहेर मोठ्या प्रमाणामध्ये जमलेले आहेत आणि या ठिकाणी तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर, अजून एक प्रश्न मला तुला विचारायचा आहे. आमदार गणपत गायकवाड यांच्यावर पोलिसांनी काही कारवाई केली आहे का? कारण जर पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या केबिनमध्ये जर हा गोळीबार झाला असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली आहे का? सर, सध्या ही माहिती आपल्याला मिळत नाहीये. मात्र हे दोघे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हिल लाईनचे पोलीस स्टेशन त्यांच्या कॅबिनमध्ये होते. कुठला तरी त्यांचा एक विषय होता आणि त्या विषयावरती त्यांची चर्चा सुरू होती आणि अचानकच दोघांमध्ये हा वाद उकळून आला आणि आमदार गणपत गायकवाड यांनी त्यांच्यावरती 4 राऊंड फायर केल्याची माहिती आपल्याला मिळते. मात्र गणपत गायकवाडांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय किंवा त्यांना काय केलं याची माहिती आपल्याला सध्या मिळू शकत नाही. विजय सर, सुरेश, या बातमीवर लक्ष ठेवून राहा. अतिशय महत्वाची बातमी आहे, अतिशय धक्कादायक बातमी आहे, खळबळजनक बातमी आहे. कारण असाच प्रकार मुंबईतल्या माहीम विधानसभा मतदारसंघामधल्या प्रभादेवीत झाला होता आणि ते प्रकरणात सगळ्यांनी पुढे काय झालं ते आपण पाहिलं. पण आत्ता या प्रकरणावर लक्ष ठेवून राहा. अतिशय गंभीर, अतिशय धक्कादायक आणि अतिशय खळबळजनक बातमी आहे. धन्यवाद सुरेश.